वाड़ी व नागपुर शहर प्रवेशित भारी ट्रक यातायात को वर्धमना लावा में 8 घंटे का ब्रेक। वाड़ी MIDC यातायात पुलिस विभाग द्वारा वाड़ी हिंडा मार्ग से भीड़ के कालावधि में शहरी क्षेत्र में प्रवेश करने वाले भारी ट्रक व अन्य वाहनों को सीमा से बाहर रोककर या दूसरे मार्ग से परावर्तित करने का नियोजन प्रारंभ करने की जानकारी वाड़ी MIDC के नवनियुक्त पुलिस निरीक्षक संजय जाधव ने प्रसार माध्यम प्रतिनिधि को देकर दुर्घटना मुक्त मार्ग व शहर बनाने के कार्य में सहकार्य की अपील की है। चर्चा में उन्होंने बताया कि पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय के दिशा निर्देशानुसार व एक पादचारी सब पर भारी नीति के तहत विभिन्न मार्ग के किनारे बनाए फुटपाथ यह पथ चालकों के लिए है, उस पर उनका ही अधिकार है, परंतु इन फुटपाथ पर नियम पाय रूप से फुटकर विक्रेता दुकानदार व्यवसाय करने से पैदल चलने वालों को मजबूरन मुख्य रास्ते से चलना पड़ता है। इन दुकानों के सामने दुपहिया चार पहिया वाहन खड़े रहने से पादचारी व अन्य वाहन यातायात में दिक्कत निर्माण होती है, जिससे दुर्घटनाओं का खतरा निर्माण हो रहा है। इसे गंभीरता से लेते हुए MIDC यातायात विभाग ने वाड़ी से हिंडा मार्ग के फुटपाथ पर जमे दुकानदारों पर गत 7 दिन से कार्यवाही प्रारंभ की है। इसी प्रकार की कार्यवाही अब वाड़ी नाका से दत्तवाड़ी खड़गांव रोड व भीड़ भरे मार्ग पर प्रारंभ करने का नियोजन पुलिस निरीक्षक संजय जाधव ने प्रस्तुत किया। वाड़ी व नागपुर शहर यातायात की दूसरी महत्वपूर्ण समस्या भारी संख्या में सामग्री भरे रिक्त ट्रक, बाहरी राज्य में जाने वाले ट्रक, दिनभर व नागरिकों की भीड़ के समय में गुजरने से बड़ी मात्रा में यातायात दबाव निर्माण व यातायात अनियंत्रित होकर दुर्घटना को निमंत्रण देते निरीक्षण में पाया गया है। स्थिति को देखते हुए पुलिस आयुक्तालय के 29 मार्च के निर्देश का पालन करते हुए वाड़ी क्षेत्र में भारी वाहनों को प्रवेश हेतु समय सारणी घोषित की गई है तथा अमरावती महामार्ग वर्धमना गोंड के करीब व लावा खड़गांव मार्ग पर लावा में विशेष बैरिकेड्स लगाकर प्रवेश बंदी लगा दी गई है। इस प्रवेश बंदी नियोजन अनुसार सुबह 6:30 से दोपहर 12 बजे तक व शाम को 4 बजे से लेकर रात 9 बजे तक भारी वाहन इन क्षेत्रों में प्रवेश नहीं कर पाएंगे। इन दोनों स्थलों पर इस समय कार्यवाही हेतु व मार्गदर्शन हेतु 6 पुलिस कर्मचारी तैनात किए गए हैं। बाहरी राज्य में जाने वाले सामग्री भरे रिक्त ट्रक जबलपुर, रायपुर, वर्धा, कर्मेश्वर व काटोल दिशा की ओर जाने वाले को गोंडखरी रिंग रोड से जाने की सूचनाएं भी इस बैरिकेड्स में तैनात पुलिस कर्मचारी कार्रवाई कर रहे हैं। उन्होंने बताया कि वाड़ी MIDC पुलिस विभाग द्वारा 1 दिसंबर से 4 दिसंबर तक सभी प्रकार के नियम भंग करने वाले वाहनों पर 45,230 चालान कार्रवाई की गई। इस कार्रवाई से दंडात्मक रूप से 86 लाख रुपए वसूल किए गए हैं। वाहन चालक, फुटपाथ दुकानदार, ट्रांसपोर्टर्स और नागरिकों से अपील की है कि नियम का पालन कर दंड व कार्रवाई से बचे तथा दुर्घटना मुक्त वाड़ी व समाज बनाने में विभाग का सहकार्य करें। इस अवसर पर वाड़ी पत्रकार संघ के कार्यालय में उनके सहकारी विलास कोकाटे, विनोद बुबरी, बाड़ू चौहान भी उपस्थित थे। इस सदिच्छा भेंट पर वाड़ी पत्रकार संघ की ओर से पुष्प व पौधा भेंट प्रदान किया गया। पुलिस निरीक्षक संजय महादेव जाधव MIDC विभाग वाहतूक इथे नियुक्त झालेलो आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी ज्या काही ह्या नियुक्त होताना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रथमतः पदचारी यांना सन्मान द्यावं आणि त्यांचे वाहतुकीला जे 2-व्हीलर, 3-व्हीलर किंवा 4-व्हीलर आहेत त्यांचं असं मत असतं की पदचारी हा काही त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही, तर ती त्यांची भूमिका आपल्याला बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे हा त्यामधील मूलभूत भाग आहे। त्याप्रमाणे आम्ही MIDC वाडी तसेच हिंगणा ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जिथे गर्दीचे स्पॉट आहेत ते आम्ही निवडलेले आहेत। वाडीला दत्तवाडी, 8वा मैल, वडधामना तसेच वाडी टी पॉइंट या ठिकाणी आम्ही स्वतः आणि रिक्षाचे लोक त्यांना आम्ही संबंधाने भेटून त्यांना ह्याचं महत्त्व पटवून देत आहोत की आपण एक पदचार्यांना कसं सन्मान द्यायचा, त्याप्रमाणे आम्ही आता मोठा कार्यक्रम करत आहोत त्या निमित्ताने जो प्रसार व्हावा यासाठी वाडी पत्रकार संघ इथे आम्ही भेट दिलेली आहे। तेथील सर्व पत्रकारांचं त्याबद्दल मत आहे ते जाणून खूपच आनंद झाला की सर्वजण ह्या मताचे आहेत की पदचार्यांना सन्मान मिळाला पाहिजे। ह्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत। MIDC आपण MIDC टी पॉइंट ते CRP गेट इथे आता फुटपाथ रिकामा केलेला आहे, तिथून त्यांना पदचारी यांना आपण जायला आता मार्ग मोकळा झाल्याने तेही सुरू आहे। आता जवळजवळ नागपूर शहरामध्ये
सर्व ठिकाणी पदचारी हे अस्वस्थ भावनेने आणि सुरक्षित भावनेने फिरू शकतील हे जे स्वप्न आहे ते आपण लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने अतिशय कठोर मेहनत घ्यायची आहे. तसंच वाडीमध्ये जे बाहेरचे वाहतूक जड वाहतूक जी आहे त्या ती वेगाने आतमध्ये येत असते तर त्यासाठी जे सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंत व रात्री संध्याकाळी 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत शहरात प्रवेश बंद व्हावी आणि ते वाहतूक तिथे थांबवून त्यांनी त्या मधल्या वेळेतच त्यांनी शहरात जावं ट्रकना जड वाहनांना. याकरता आम्ही तिथे स्टॉपिंग पॉईंट सुरू केलेला आहे वडधामणा येथे. त्याचाही परिणाम शहरातील वाहतूक अडचणीवर पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा करूया. त्याचप्रमाणे आम्ही आता रिक्षा स्टँड आहेत त्या ठिकाणी रिक्षांना व्यवस्थित मध्ये कडेला रिक्षा स्टँड उभं करण्यासाठी आता प्रयत्नशील आहोत आणि रिक्षांना एक प्रकारे मार्गदर्शन करून त्यांनी रस्त्याच्या मध्यभागी न उभं राहता रिक्षा स्टँडवर जो ज्याप्रमाणे गिराईक येतील किंवा जे प्रवासी जे असतील त्या प्रवाशांना योग्य ठिकाणी बसवावं त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई सुरू करीत आहोत. तसेच फेरीवाले आहेत त्यांनासुद्धा आम्ही रस्ता सोडून फुटपाथला त्या रस्त्याच्यापासून 10 फूट अंतराच्या पलीकडे त्यांनी आपले दुकानं हे करावी त्यासाठी आम्ही त्यांना प्रबोधन करत आहोत. सर्व प्रकार अवलंबून आम्ही प्रवाशांसाठी किंवा पदचाऱ्यांसाठी जशी काही सुविधा तयार होईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्यासाठी आम्ही आपले पत्रकारांचे पत्रकार बंधूंचे सर्वांचे आम्ही अपेक्षा करत आहोत की त्यांनीसुद्धा ह्या चांगल्या कामाला सहकार्य करावं. माननीय पोलीस उपायुक्त सर आणि पोलीस आयुक्त सर यांनी ज्या ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलेलं आहे त्या त्याप्रमाणे आम्ही सर्व वाळे MIDC झोनचे सर्वजण कर्मचारी हे सुद्धा कामाला त्याप्रमाणे काम करीत आहेत. तरी सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांनी ह्याबाबतीत कृपया आमची भावना समजून किंवा जे काही योग्य आहे ते समजून त्यांनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करीत आहे. NBCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट.